थोड्याच वेळात प्रसारमाध्यमांना माहिती देणार आहे या बैठकीत नेमकं काय घडलेलं आहे. या बातमीवर लक्ष असणारच आहे, पण पुढची बातमी अत्यंत महत्वाची आहे. मुंबईकरांकरताय, मुंबईत 5 महत्वाच्या रस्त्यांवर आता नो पार्किंग करण्यात आलंय. यामध्ये LBS रोड, न्यू लिंक रोड यांचा समावेश आहे. तसंच बस स्थानकाच्या आजूबाजूला 50-50 असे 100 मीटर परिसरात नो पार्किंग झोन घोषित करण्यात आलेला आहे. एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. सध्या या रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग असणार आहे. हे नेमके कुठले रस्ते आहेत? 5 रस्ते आहेत. 14 किलोमीटरचा रस्ता हा नो पार्किंग असणार आहे. मुंबईतल्या सगळ्या बस थांब्याच्या दोनही बाजूला 50 मीटर पर्यंत कोणतंही वाहन पार्क करता येणार नाहीये. SB रोड पश्चिम उपनगरात SB रोड नो पार्किंग झोन, दक्षिण मुंबईमध्ये गोखले रोड नो पार्किंग झोन, पूर्व उपनगरामध्ये न्यू लिंक रोड नो पार्किंग झोन, तर पश्चिम उपनगरात LBS रोड हा नो पार्किंग झोन असणार. तर दक्षिण मुंबईत आणखीन एक म्हणजे महर्षी कर्वे रोड हा सुद्धा नो पार्किंग असणार. वळूया पुढल्या बातमीकडे. पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यंदा सूर्य मंदिराचा देखावा साकारत आहे. देशात पुरी इथल्या कोणार्क मंदिरासह 5 ठिकाणी सूर्य मंदिर आहेत आणि त्यांचा एकत्रित विचार करून हे मंदिर साकारलं जात आहे. गेले 3 महिने सजावटकार आणि कामगार अगदी अहोरात्र इथं मेहनत करतात. दिवसा सूर्याच्या प्रकाशात आणि रात्री विद्युत रोषणाईत हे मंदिर उजळून जाणार आहे, असा सजावटकार विवेक खटावकर यांचं म्हणणं आहे. या देखाव्याचं उद्घाटन नितीन गडकरी हे 2 सप्टेंबरला अर्थात गणेश चतुर्थीला संध्याकाळी 7 वाजता करतील. तत्पूर्वी सकाळी 8:30 प्राण प्रतिष्ठापना होईल. श्रीची मिरवणूक निघेल 11:10 आणि त्यानंतर प्राण प्रतिष्ठापना केली जाईल. तर 3 सप्टेंबरला ऋषीपंचमी अर्थातच पुणे म्हटल्यावर या ठिकाणी लक्ष असतं ते हजारो महिलांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचं, याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे ऋषीपंचमीच्या दिवशी 3 तारखेला. तर विसर्जन मिरवणूक 12 सप्टेंबरला होणार आहे. जम्मू अँड काश्मीरमध्ये मार्कंडेय सूर्य मंदिर आहे, तमिळनाडूमध्ये एक सूर्य मंदिर आहे आणि ग्वालियरमध्ये सूर्य मंदिर आहे. अशा 5 सूर्य मंदिरांचं ज्याला डोळ्यासमोर चित्र साकार केलं, मग ह्या 5 मिळून जर आपण सूर्य मंदिर निर्माण केलं आपल्या कल्पनेतनं तर कसं होईल, अशी एक कल्पना मनामध्ये आली आणि त्याप्रमाणे आम्ही तो संबंध ढाचा त्याचा तयार केला. गेल्या वर्षी श्रींची प्रतिष्ठापना जी होणार आहे ते कोकमटांचे श्री जंगलीदास महाराज यांच्या शुभहस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा 2 तारखेला सकाळी 11:10 ही होईल. 12:20 प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम सुरू राहील आणि त्यानंतर 12:30 श्रींच्या दर्शनाकरता गणपती बाप्पा सगळ्या भक्तांना खुला होईल. यानंतर बातमी राजकीय वर्तुळातले. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सध्या वेगळ्याच वेशभूषेत दिसतात. जनाशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं राज्यव्यापी दौरा करताना आदित्य ठाकरे हे वेगवेगळ्या वेशभूषेत पाहायला मिळतात आणि मतदारांसोबत संवाद सुद्धा साधतात. पाहूया या संदर्भातला आमचा हा एक खास रिपोर्ट. हातात काठी न घोंगडं आणि फेटा बांधलेले आदित्य ठाकरे धनगर बांधवांसोबत चर्चा करतायत. आदित्य यांची ही वेशभूषा सध्या चांगलीच चर्चेत आहे. जनाशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आदित्य ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यात त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. सोनवाढोना इथं पारंपरिक लिंगी नृत्य सादर करत बंजारा महिलांनी आदित्य यांचं स्वागत केलं. तर वाघापूर इथं कोलाम आदिवासी बांधवांशी त्यांनी संवाद साधला. वन अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाची व्यथा धनगर बांधवांनी मांडण्यात आली आहे. त्यावर वनमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलं. पण हेच सांगायला आलं मी की जो नवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, कर्जमुक्त महाराष्ट्र, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र, दुष्काळ मुक्त महाराष्ट्र,
ह्याच्यासाठी मला तुमची साथ पाहिजे, तुमची सोबत पाहिजे आणि म्हणून तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मागायला मी सगळीकडे येतो. हे प्रेम, हे आशीर्वाद मला माहित आहेत की मी जरी चेहरा असलो, मी एक माध्यम असलो, ही गर्दी ही माझ्यासाठी होत नाहीये, ही या भगव्या झेंड्यासाठी होते आणि इथे राहणार प्रत्येक शिवसैनिकांसाठी होते. मुंबईत उत्तर भारतीयांकरता आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी डोक्याला गमछा बांधला. वेशभूषेतून नागरिकांशी जवळीक साधण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृतीचं आदित्य ठाकरे अनुकरण करताना दिसतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागात भाषण करत असताना तिथला पेहराव धारण करणं पसंत केलं होतं. आता आदित्य ठाकरेंनी केलेला हा पेहराव मतदारांना कितपत पसंद पडतोय हे निकालानंतरच स्पष्ट होईल. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. वळूया पुढल्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत निर्णयांचा अगदी धडाका पाहायला मिळालाय. विधानसभा निवडणुका होण्याआधी अनेक गोष्टी नजरेसमोर ठेवून जवळपास 25 महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले आहेत. यात विनाअनुदानित शाळा महाविद्यालयांना 20% अनुदान दिलं जाणार आहे. ज्यांना 20% अनुदान दिलं गेलं आहे त्यांना यापुढे 40% अनुदान मिळेल हा निर्णय घेतला गेला आहे. सोबतच कर्जमाफीविषयी जो निर्णय झाला त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर निवडणुकांची आचारसंहिता गणेशोत्सवानंतर ही लागू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सध्या सरकारनं निर्णयांचा मात्र धडाका लावला आहे. ज्यामध्ये विनाअनुदानित वरून 2009 ला अनुदानित झालेल्या शाळा व 2016-18 मध्ये 20% अनुदान मंजूर झालेल्या शाळा व तुकड्या या सगळ्यांना 6th पे कमिशननुसार पूर्वलक्षी 1 एप्रिल 2019 पासून जवळजवळ 304 कोटी रुपयाचं अनुदान याची मंजुरी आज मंत्रिमंडळाने दिली. ब्रेकनंतर बातमी आता नागपूरकरांसाठी आहे. आता पाणी टंचाई सोसणाऱ्या नागपूरकरांकरता ही आनंदाची वार्ता आहे. नागपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतला डोह धरणात 30% पाणी साठा जमा झालाय. 18 दिवसांपूर्वी तोतला डोह या धरणामध्ये 0% पाणी साठा होता. आता मात्र मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाणी सोडलं गेलं आणि त्यानंतर तोतला डोह या धरणात पाणी साठा हा 30% गेलाय. मात्र अजूनही नागपूरकरांवर पाणी संकटाची टांगती तलवार मात्र कायम आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला तरच आता नागपूरकरांवर पूर्णतः पाणी संकट दूर होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते. बातमी ठाण्यातली. ठाणे स्थानकातील 8 सरकते जिने आहेत आणि प्रवाशांच्या सोयीकरता असलेले हे जिने दिवसातून 300 वेळा बंद पडत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसंच जुलै महिन्यात तब्बल 10,000 वर हे सरकते जिने बंद पडत असल्याचं समोर आलंय. पण हे आकडे खरे नसल्याचं स्टेशन मास्तरांचं म्हणणं आहे. दिवसातून 15-20 वेळा जिने विविध कारणांमुळे बंद पडतात असं ते म्हणतात. रुग्ण, गरोदर महिला यांना सातत्यानं बंद पडणाऱ्या या जिन्यांचा मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अभिनेता अक्षय कुमारनं त्याच्या आईसोबतचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केलाय. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांच्यावर लंडनमध्ये नुकतीच सर्जरी झाली आहे आणि आई वडिलांना वेळ द्या असा संदेश, असा सल्ला अक्षय कुमार देतोय. अक्षय कुमारनं त्याच्या शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून आईसाठी वेळ काढलाय. लंडनच्या रस्त्यावर आईसोबत वॉक करतानाचा व्हिडिओ अक्षय कुमारनं शेअर केलाय. त्यावर अक्षयनं मेसेजही लिहिलाय. तुम्ही तुमच्या जीवनात कितीही व्यस्त असाल मात्र तुमच्या वाढत्या वयासोबत तुमचे आई वडीलही वृद्ध होत आहेत. त्यांच्यासोबत जेव्हाही शक्य होईल तितका वेळ घालवा. अक्षय कुमारचा हा मेसेज नेटिझन्सना चांगलाच आवडलाय. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर उपचार त्रासदायक असतात मात्र अशा कठीण प्रसंगी अक्षय कुमारनं आईसोबत राहायला प्राधान्य दिलंय. कुमार हा केवळ सिनेमातच नव्हे तर रिअल लाईफमध्येही आज्ञाधारक मुलगा आहे हेच खरंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
या बातम्यांचा बुलेटिन मध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरता पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.